नमस्कार मी त्र्यंबकी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्यासाठी पी वाय क्यू सिरीज घेऊन येत आहे बरोबर आहे त्या अनुषंगानं बघा या पी वाय क्यूचं विश्लेषणचा आपल्याला नक्कीच फायदा होतोय त्याचबरोबर आय एम पी टॉपिक लक्षात ठेवा ज्याच्यावर हम खास हे शब्द पाठ करा हमखास प्रश्न येतो असे आय एम पी टॉपिक उदाहरणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न आलेला आहे महर्षी धोंडू केशव कर्वे यांच्यावर प्रश्न आलाय विनायक दामोदर सावरकर यांच्यावर प्रश्न आलाय क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर प्रश्न आलाय साने गुरुजी यांच्यावर प्रश्न आलाय हेच इम्पॉर्टंट जे एक्झामच्या दृष्टीनं खूप येणाऱ्या म्हणजे काही दिवसामध्ये तुम्हाला ज्या सरळ अंतर्गत एक्झाम आहेत बघा थोड्या दिवसामध्ये तलट्याची एक्झाम सुरू होत आहे त्या अनुषंगाने म्हणा जेवढ्या काही टी सी एस आय बी पी एस अंतर्गत एक्झाम आहेत त्याच्यातली आय एम पी टॉपिक अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे चला मित्रांनो आमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बेल फीडबॅक कळवा आय एम पी टॉपिक लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न आला होता त्यांचा जन्म कुठे जिल्हा विचारलेला का होता काय विचार होतो महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कुठं झाला हाच प्रश्न विचारलाय म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण विचारलंय कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला बघा प्रश्न कशा प्रकारे फिरून म्हणजे व्यवस्थितपणे त्यांनी डोकं लावून विचारलाय कि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जिल्हा कोणता आपल्या समोर प्रश्न पडेल की महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण कर्मभूमी लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये बरोबर आहे परंतु त्यांचा जो जन्म आहे किंवा त्यांचे जे मूळ पूर्वज होते ते सातारा जिल्ह्यातील होते आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस लक्षात ठेवा सातारा या ठिकाणी झाला होता सातार्यातील कटगुण आणि हाच प्रश्न आला लक्षात ठेवा काय हाच प्रश्न विचारलाय कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला होता हा टी सी एसने घेतलेल्या एक्झाम अंतर्गत लक्षात ठेवा हा प्रश्न आला होता आपल्याला सरळ सरळ या मेन टॉपिकच्या हेडलाईन वर म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मावरच प्रश्न विचारलाय त्यामुळे आता आपल्याला बेसिक लक्षात ठेवा हा मृत्यू आपल्याला माहीत असावा ही तारीख माहीत असावी कारण काय एक्झामचा बदलता पॅटर्न अ ब क असे पण प्रश्न येऊ शकतात म्हणजे पर्याय आपला वाढू शकतात एक्झामचा टफनेस पण वाढू शकतो तर सविस्तर कमी वेळामध्ये आयएमपी जेवढं काही महत्वाचं एक्झाम आहे उदाहरणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर काय अपेक्षित प्रश्न असू शकतो उदाहरण सत्यशोधक समाज स्थापना त्यांचे ग्रंथ लक्षात ठेवा मेन म्हणजे ग्रंथ सत्यशोधक समाज स्थापना सत्यशोधक समाजचं समाज मुखपत्र त्यांनी स्थापन केलेल्या शाळा बालहत्या प्रतिबंधक ग्रह याच्यावर नक्कीच पुन्हा काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाच्या वेळी शेतकऱ्याचा पोशाख घालून तिथे उपस्थित होते हंटर कमिशन समोरची साक्ष याच्यावर नक्की म्हणजे नक्कीच प्रश्न येणार फक्त आपल्याला हे डिटेल मध्ये बघूया जेणेकरून तुमचा पाच ते दहा मिनिटांमध्ये लक्षात ठेवा महान व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर जे काही अपेक्षित प्रश्न आहेत ते आपण कव्हर करूया अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला काय करा कडगुन सातारा या ठिकाणी जन्म त्यांचं कार्य लक्षात ठेवा पूर्ण काय पुणे जिल्ह्यामध्ये होतं ज्योतिबांच्या यात्रे म्हणजे ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचं नाव ज्योतिबा हे ठेवलं होतं पूर्ण लक्षात ठेवा ज्योतिबा गोविंदराव फुले हे त्यांचं पूर्ण नाव होतं त्यांचं टोपण नाव तात्यासाहेब मुळगाव कटगुण आणि त्यांचा मृत्यू आहे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद ला बघा त्यांचे पूर्वज फुलांचं आवश्यकता असल्यामुळे त्यांना फुले नाव पडलं आईचं नाव चिमनाबाई आणि वडिलाचं नाव गोविंदराव त्यांनी मराठी इंग्रजी उर्दू कन्नड इत्यादी भाषेमध्ये त्यांना काय होतं प्रभुत्व होतं त्यांचं प्राथमिक शिक्षण मराठीत म्हणजे शिक्षण झालं ब्राह्मणकारकुणाच्या सांगण्यावरून लक्षात ठेवा ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना शाळेतून काढून घेतले पुढं अठराशे एक्केचाळीस साली गफार बेग आणि मिस्टर लेजिट यांच्या सांगण्यावरून परत स्कॉटिश मिशन शाळेमध्ये त्यांना वयाच्या चौदाव्या चा वर्षी प्रवेश घेतला आपल्याला ह्या बेसिक गोष्ट लक्षात ठेवा हा प्रश्न येऊ शकतो गफार बेग अ मिस्टर लेजिट यांच्यावर नक्कीच प्रश्न येऊ शकतो त्यांच्या कुणाच्या सांगण्यावरून पुढं हा एक महत्त्वाचा टॉपिक अठराशे चाळीस ला नायगाव जिल्हा सातारा येथील खंडोजी नेवसेब पाटील लक्षात ठेवा यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी विवाह झाला लग्नाच्या वेळी ज्योतिरावांचे वय फक्त तेरा वर्षे आणि सावित्रीबाई फुले यांचं वय आठ वर्ष होतं यानंतर अका ह्याच ह्या लाईन वर प्रश्न विचारलाय फक्त प्रश्न काय विचारलाय महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिली मुलीची शाळा सुरू केली हा टी सी एसच्या च्या लक्षात ठेवा अंतर्गत हा आलेला प्रश्न होता आपण बघूया डिटेलमध्ये अठराशे अठ्ठेचाळीस ला वडिलांशी वाद झाला व घर सोडावे लागले बघा पुन्हा ते काय झालं गंजपेठेत पाचशे बहात्तर घर क्रमांक या ठिकाणी राहण्यासाठी गेले ज्योतिरावांच्या कंत्राटीचं काम त्यांनी बघा लक्षात ठेवा काही वेळेत त्यांनी कंत्राटी काम केलं त्यासाठी त्यांना कृष्णाराव भालेकर मित्रांनो ह्या व्यक्तिमत्वावर पण इंटर आपल्याला कोरलेट प्रश्न येऊ शकतो सरावणी कसा बघा जे दिनबंधू हे वृत्तपत्र होतं यांचे, होते, यांचे ते संपादक होते कृष्णराव भालेकर ठीक आहे यानंतर हरिश शिंदे यांच्यासमोर ते पुण्यात पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्ट कंपनी स्थापन केली या कंपनीने खडकवासला हा प्रश्न येऊ शकतो धरण व कात्रज बोगद्याचं काम पूर्ण केलं तसेच सावित्रीबाईंना घोंगड्या शिवण्याचं पण काम केलं अशा परिस्थितीमध्ये भिडेवाड्यात मुलीची पहिली शाळा सुरू केली हा टी सी एस न बघा विचारलेला प्रश्न आहे बघा सुरू केली होती परंतु अशा परिस्थितीमध्ये ही शाळा चालवणं शक्य नसल्यास ती बंद करावी लागली पुढे अठराशे एक्कावन्न साली चिपळूणकरांच्या वाड्यात ती पुन्हा सुरू करण्यात आली अठराशे बावन त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कामगिरी बदल पुणे येथील विश्रामबाग वाड्यात डेक्कन कॉलेजच्या प्राच प्राचार प्राचार्य मेजर कॅन्डे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला अठराशे चौपन्न काही काळ स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून पण महात्मा फुले यांनी काम केलं अं अठराशे छप्पन लक्षात ठेवा सनातनी ब्राह्मणाकडून फुलेंना ठार मारण्याचा प्रयत्न झाला मात्र ज्या व्यक्तींनी हे कार्य केलं होतं रोडे आणि कुंभार या मारेकऱ्यांनी ज्योतिराव पुढे शरणागती पत्कारली व बघा ज्योतिरावांच्या शूद्रासाठी शिक्षणाचं कार्य केलं असल्याने कळल्यावर ज्योतिरावांना न मारण्याचं ठरवले तसेच त्यांच्या त्यां मुलांना हे शाळेमध्ये दाखल केलं अठराशे सत्याऐंशी साली स्वतःचं मृत्यूपत्र त्याने तयार केलं होतं अठराशे अठ्ठ्याऐंशी ला वयाच्या साठ्या वर्षी म्हणजे साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या समाजकार्याचा गौरव म्हणून हा प्रश्न टी सी एसने ने विचारलाय राव बहादूर यांनी मुंबईच्या नागरिकाच्या वतीने महात्मा ही पदवी दिली हा प्रश्न आलेला आहे एक्झामला टी सी एस अंतर्गत हा प्रश्न आलाय महात्मा ही पदवी केव्हा देण्यात आली तर वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यामुळं अठराशे अठ्ठ्याऐंशीला कुणाच्या वतीनं लक्षात ठेवा मुंबई जनतेच्या वतीनं कुणाच्या हस्ते राव बहादूर वडेदार यांच्या हस्ते लक्षात ठेवा महात्मा ही पदवी महात्मा ज्योतिबा फुले देण्यात आली तेव्हापासून बघा लक्षात ठेवा ज्योतिराव फुले हे महात्मा फुले म्हणून ओळखू लागले यानंतर त्यांचं जे काही महत्वाचं कार्य आहे त्याच्यावर आपल्याला एक्झामला प्रश्न येतो शैक्षणिक कार्य उदाहरणामध्ये महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची सुरुवात मुंबई येथे झाली अठराशे चोवीस साली अमेरिकन मराठी मिशनने मुलीसाठी पहिली शाळा मुंबई सुरू केली पुढे बघा अठराशे अठ्ठावीस साली चर्च मिशन सोसायटी मुंबई येथील मुलीची दुसरी शाळा सुरू केली महात्मा फुले यांनी हा पॉइंट आय एम पी करा पुण्यातील भिडेवाड्यात हा बघा लक्षात ठेवा सुरू केलेली शाळा भारतीय व्यक्तीद्वारे मुलीसाठी सुरू केलेली ही पहिली शाळा होती भारतीय व्यक्तीद्वारे मुलीसाठी सुरू करण्यात आलेली ही पहिली शाळा होती महात्मा फुले यांनी एकूण अठरा शाळा काढल्या होत्या या शाळेच्या नियमक मंडळात महात्मा फुले त्यांना बघा सहकार्य कोणाकडून लागलं होतं जगन्नाथ सदाशिव केशव शिवराम भावाळकर उर्फ मांडे अण्णासाहेब सहस्त्रबुद्ध इत्यादीचा समावेश होता या शाळेमध्ये एज्युकेशन बोर्डाचे सदस्य अस्कीन पीर यांनी आर्थिक सहकार्य दिलं काही काळाने फुले नियमक मंडळाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते म्हणजे त्यांनी इतर कार्याला वाहून घेतलं होतं तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस बघा पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली मात्र पालकांचा जास्त प्रतिसाद न मिळाल्याने ती शाळा त्याच वर्षी म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस सालीच बंद करावी लागली पुढे मुंबई म्हणजे बॉम्बे सरकार ज्याला आपण बॉम्बे गव्हर्नमेंट म्हणून त्यावेळेस त्यांनी आर्थिक मदतीचे आश्वान दिल्यावर अठराशे साली गावडे व वाळवेकर यांच्या मतीनं चिपळूणकरांच्या वाड्यात ही शाळा परत सुरू झाली बघा बुधवार पेठ येथे सुरू झाली पुन्हा सुरू करण्यात आली शाळेचं ब्रीद वाक्य जिच्या हाती हा हा लक्षात ठेवा हा, हा वाक्य होऊ शकतो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी हे शाळेचं ब्रीद वाक्य पुढचं चार डिसेंबर अठराशे एक्कावन्न ला महार मांग इत्यादी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देण्यासाठी नानापेठ येथे शाळा सुरू केली लहूजी व रानोजी महार यांनी शाळेसाठी विद्यार्थी शोधण्याचं कार्य केलं साळवे साळवेओ रानोजी महार आपल्याला इथं अपेक्षित आहे प्रश्न कोणी बघा महार मांग इत्यादी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सुरू केले ना नानापेठ शाळेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना विद्यार्थी शोधण्याचं कार्य कोणी केलं किंवा शोधून आणण्याचं कार्य मदत कोणी केली तर लहूजी साळव रान लक्ष साळवे माफ करा आणि रानोजी महार यांनी बघा या शाळेसाठी विद्यार्थी शोधण्याचं कार्य केलं एक एम पी मध्ये एक प्रश्न आला होता की महात्मा ज्योतिबा फुले यां बघा ज्या काही महात्मा ज्योतिबा फुले यांनी अं मुलीच्या शाळा सुरू केल्या होत्या या शाळेमध्ये सहकार्य कुणं पाठ्यपुस्तक कुणं दिली किंवा सहकार्य कुण केलं मदत कुणं केली याच्यावर म्हणजे संबंधित व्यक्ती असा पण आपल्या लेवलचा पण थोडा टप प्रश्न होता तसा इथं पण प्रश्न येऊ शकतो लहुजी साळवे व रानोजी महाराजांनी शाळेसाठी विद्यार्थी शोधण्याचं काम केलं होतं या शाळेतील आता तिसरी मधिला हा प्रश्न महत्वाचा आहे अकरा वर्षीय विद्यार्थ्यांनी मुक्ता साळवे आय एम पी करा हिने विषयावर लक्षात ठेवा निबंध दिला होता दुःखविषयीचा निबंध असे त्याचं शीर्षक होत अठराशे पंचावन्न साली ज्ञानोदय या मासिकामध्ये हा निबंध प्रकाशित करण्यात आला व तोच लक्षात ठेवा त्याचं इंग्रजी भाषांतर करण्यात येऊन ब्रिटनच्या राणीला पाठण्यात आलं मुक्ता साळवी ही लहुजी साळवे यांच्या भावाची मुलगी म्हणजे पुतणी होती लक्षात ठेवा यानंतर पाच मार्च अठराशे बावन रोजी वेताळपेठेत शाळा सुरू करण्यात आली ज्योतिरावांच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना त्यांचे मित्र लक्षात ठेवा हा हा पॉईंट महत्वाचा आहे सदाशिवराव गोवंडे हे सो खर्चाने पाठ्यपुस्तक किंवा पुस्तकं पाठवत असेल हा प्रश्न आपल्याला एम पी सी ने विचारलेला होता प्रश्न आपल्याला पण अपेक्षित आहे कोणते बघा महात्मा ज्योतिराव फुले यांचे मित्र सो खर्चाने कोण शाळेमध्ये पुस्तक पाठवत होते हा प्रश्न येऊ शकतो यानंतर अठराशे त्रेपन्न महारमांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळ ही नावाची संस्था काढली हा महत्वाचा आहे विद्या शिकवणारी मंडळी का संस्था स्थापन केली होती महारमांग इत्यादी हा प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे बघा त्याच्यानंतर पुढचा तीन हजार लोकांच्या उपस्थिती मुलींची मुलींच्या शाळेची दुसरी वार्षिक परीक्षा घेतली गेली तीन हजार लोकांच्या उपस्थितीत नेटिव्ह फिमेल स्कूलची पण स्थापना करण्यात आली हा आणखीन एक महत्वाचा प्रश्न अठराशे पंचावन्नला पुन्हा लायब्ररीची स्थापना केली फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याने प्रभावित होऊन बाळाचार्य या आपले देणगी स्वरूपात दिला होता त्यांच्या सहकार्य कार्य पाहता योगदान पाहता पुढं हा पण महत्वाचा पॉइंट आहे अठराशे बावन साली मुंबई राज्यपाल बघा हे प्रश्न येऊ शकतो कोण राज्यपाल होते हुँ? फोकलंड यांनी फुले यांच्या अर्जानुसार मुलीच्या शाळेसाठी पंचाहत्तर रुपये अनुदान मंजूर केलं होतं मित्रांनो इथं प्रश्न आपल्याला येऊ शकतो मुलींच्या शाळेसाठी मुंबईचे राज्यपाल बघा लक्षात ठेवा यांनी काय केलं होतं पंचाहत्तर रुपये अनुदान ग्रँट मंजूर केलं होतं पुढचा एक महत्वाचा प्रश्न इथं आपल्याला येऊ शकतो प्रश्न मग स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये जे शिक्षणासंबंधीचे महत्वाचे आयोग होते उदाहरणामध्ये अठराशे चोपन्न डिस्पॅच त्यानंतर अठराशे ब्याऐंशीचा चा चे लो हंटर कमिशन हे महत्वाचे लोक लक्षात ठेवा सार्जंट आयोग असेल शॅडलर आयोग असेल मुदलियार कमिटी असेल याच्यावर प्रश्न नक्की येतो आता इथं प्रश्न आलाय याच्या इथं बघ काय महत्वाचं होतं की अठराशे ब्याऐंशी ला शिक्षणाविषयक हंटर आयोगापुढे महात्मा ज्योतिबा फुलेने साक्ष देऊन खालील प्रकारे म्हणजे मागण्या केल्या होत्या शिक्षणासंबंध जे हंटर कमिशन आलं होतं मित्रांनो या हंटर कमिशनला पंडिता रमाबाई यांनी पण साक्षी दिली होती आपला प्रश्न इथं नक्की येतो हा अठराशे ब्याऐंशी चा कालखंड आहे बरा पहिली मागणी काय केली होती बारा वर्षापर्यंतच्या पर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचा असावं मित्रांनो आपल्याला रा जो राईट टू एज्युकेशन मिळतो दिसतो आपल्याला असं भारतामध्ये लागू असणारा हा जो राईट टू एज्युकेशन आर्टिकल एकवीस ए नुसार घटनेतील कलम एकवीस ए नुसार जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे या अधिकाराची लक्षात ठेवा मागणी म्हणजे वय वयवर्ष सहा ते चौदा सध्याच्या याच्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचा जो कायदा आलाय हा कायदा हा आपल्याला भारतामध्ये दोन हजार दहा मध्ये लागू झाला लक्षात ठेवा पण अठराशे ब्याऐंशी ला म्हणजे जवळपास एकशे वीस वर लक्षात ठेवा एकशे सव्वाशे वर्ष अगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांनी बारा वर्षापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचं असावं अशी हंटर कमिशन समोर मागणी केली होती यानंतर खेड्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करावा ग्रामीण भागातील शिक्षकांचा पगार वाढवावा महार मांग इत्यादी म्हणजे महार मांग विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शाळा स्थापन कराव्या तसेच दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्याव्यात शेत शेत साऱ्यांचा अर्धा हिस्सा शिक्षणावर खर्च करावा मित्रांनो हा महत्वाचा टॉपिक आहे मला कमेंटमध्ये सांगा भारताच्या एकूण बजेटवर भारताच्या जे एकूण बजेट आहे एकूण आपण म्हणतो बजेट या बजेटचा किती टक्के पैसा हा शिक्षणावर खर्च होतो बघा शेतसाऱ्याचा अर्धा हिस्सा शिक्षणावर खर्च करावा अशी महात्मा ज्योतिबा यांनी ब्याऐंशी ला हंटर कमिशन समोर मागणी केली होती तर लेटेस्ट चा प्रश्न एक भारताच्या एकूण बावीस बावीस तेवीस ते ला एकूण उत्पन्नाच्या किंवा एकूण जीडीपीच्या किती टक्के खर्च हा शिक्षणावर होतो हा नक्की तुम्ही शोधा मित्रांनो तुम्हाला कंपेयर करून लक्षात येईल हा किती दूरगामी उद्दिष्ट होतं महात्मा ज्योतिबा फुले यांचं कोणत्याही पातळीवर शिक्षण व्यवस्था खाजगी यंत्रणेकडे असू नये म्हणजे प्रायवेटायन करू नये तसंच नगरपालिकेकडे शालेय शिक्षणाची जबाबदारी द्यावी अशी मागणी होती बघा पुढं अठराशे चौसठ पुण्याच्या गोखलेवाड्यात सेवनी जातीतील जनार्दन या विदुराचा नर्मदा या विधवेशी पहिला पुनर्विवाह घडून आणला म्हणजे विधवांचा पुनर्विवाह अठराशे चौसठ मध्ये घडून आणला हा प्रश्न येऊ शकतो अठराशे ला विद्वांच्या केशोपन या परंपरेला विरोधी तळेगाव डमडेरे व ओतूर या ठिकाणी न्हाव्यांचा संप घडून आणला अठराशे पासष्ट हे हो वर्ष आहे लक्षात ठेवा ही समाजातली जे पतीच्या निधनानंतर जेव्हा एक स्त्री विधवा होते तेव्हा केश ओपन म्हणजे केस पूर्ण होते याच्या विरोधामध्ये तळेगाव डमडेरे व ओतूर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा ऐतिहासिक संप घडवून समाजामध्ये जागरूक करण्याचं कार्य केलं पुढे फुले यांना ड्यूक ऑफ कॅनॉटच्या शेत बक्षा ठेवा शेतकऱ्याच्या वेशात भेट घेतली शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फ होणारे ते पहिले कृत्य समाज होते फुले यांनी त्यांच्या कार्यात लक्षात ठेवा कुणाकुणाचं सहकार्य लाभला हा पण प्रश्न येऊ शकतो सकाराम परांजपे मोरोपंत वाळवेकर डॉक्टर बिश्राम घोले तुकाराम तात्या पडवळ स्वामी व्यंकय्या व्यंकोजी बाळ बाळोजी कालेवार काले जया कराडी लिंगू नारायण मेघाजी लोखंडे मित्रांनो आय एम पी करा कृष्णाजी भालेकर यांच्यावर पण प्रश्न आलाय ताराबाई शिंदे बाबा पद्मानंदजी व सदाशिवराव गोवंडे मित्रांनो ज्याला मी अंडरलाईन केले त्यांच्यावर नक्कीच प्रश्न विचारला आहे यांनी सहकार्य लाभलं होतं सदाशिव गोवंडे या, या ब्राह्मण व्यक्तीस त्यांचे आयुष्यभर मैत्री टिकवली तसेच त्यांच्या सोबत छत्रपती शिवाजी व वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा पण अभ्यास केला होता कोल्हापूरच्या ब्रवे प्रकरणात टिळक व आगरकर यांनी चार महिन्याची झाली होती टिळक व आगरकर यांची डोंगरीतून सुटका झाली त्यावर महात्मा फुले यांनी मुंबई येथे लक्षात ठेवा झाल्यानंतर महात्मा फुले यांनी मुंबई त्यांचा जाहीर सत्कार केला होता लेले शास्त्री व पंडित रामबाबा यांनी धर्मांतर करून यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रयत्न केले होते हा प्रश्न येऊ शकतो बघा अठराशे त्रेसष्ट ला विचारला पण आहे स्वतःच्या घरामध्ये बालहत्या बघा स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध घराची स्थापना केली यासाठी त्यांना लोकहितवादी रामकृष्ण गोपाळ भांडारकर बाबा परमानंद तुकाराम तात्या पडवळ यांचे सहकार्य लाभले येथील काशीबाई नातू या ब्राह्मण विदेचा यशवंत नावाचा मुलगा स्वतः लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतला होता मित्रांनो आता ह्या आतापर्यंत जे आपण लेक्चर तुम्ही बघताय मी टीचिंग करतोय याच्यातला हा पॉईंट महत्वाचा आय एम पी करा कारण का हा प्रश्न नक्की येऊ शकतो आपल्याला आय एम पी करा ह्या पॉईंटला अठराशे त्रेसष्ट स्वतःच्या ग्रहामध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना यानंतर पुढं फुले यांनी पंढरपूर इथे दुसरे बालहत्या प्रतिबंध सुरू केले ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली तसेच पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली या पण पॉइंटला आयएमपी करा अठराशे सत्याहत्तर ला धनकवडी येथील दुष्काळ पीडितांसाठी कॅम्प लावला विक्टोरिया बाल आश्रमाची स्थापना केली अठराशे ऐंशी ला फुले यांनी बघा फुले यांच्या प्रेरणे नारायण मेघाजी लोखंडे यांनी आयएमपिकर हा पॉईंट भारतामधली पहिली कामगारासंबंधीची ही संघटना होती नाव आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन बघा का पहिली कामगार संघटना स्थापन केली होती शेतकरी महार मांग यांच्या समस्यांची जाणीव नसणाऱ्या काँग्रेस संघटनेला फुलेंचा विरोध होता काँग्रेसला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव व्हावी हो म्हणून आयएमपीकर हा पॉइंट अठराशे एकोणनव्वदला जे मुंबईमध्ये अधिवेशन भरलं होतं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा गौती पुतळा ते काय होता समोर गेटला उभारलेला होता मित्रांनो काँग्रेसचा लक्षात ठेवा आपल्याला माहित राहू द्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत जेवढे काही महत्त्वाचे अधिवेशन आहेत एकाच लेक्चरमध्ये मी कव्हर केले आहेत आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही व्हिजिट द्या आणि हे लेक्चर नक्कीच पाहून घ्या कोण कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होतं त्याच्या महत्वाच्या काही घटना पुढे बघा ज्योतिबांचे धार्मिक विचार ईश्वरवादाचा पुरस्कार म्हणजे थॉमस पेन यांचा प्रभाव होता कर्मकांड व हृदिवाडावर त्यांचा विश्वास नव्हता मूर्तीपूजा अवतार संकल्पनेवर त्यांचा विश्वास नव्हता ईश्वर उपासण्यासाठी मध्यस्थांची गरज नाही असं ते म्हणत यानंतर महत्वाचा इथं आपल्या लेक्चरचा आजचा आय एम पी टॉपिक त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो सत्यशोधक समाज स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे पंच्याहत्तरला ला पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक हा शब्द फुले यांना बाबा पद्मानंदी लक्षात ठेवा मित्रांनो या ख्रिस्ती विचारवंतांकडून घेतला होता बाबा पद्मानंदजी यांच्याविषयी थोडक्यात माहिती यमुना पर्यटन ही पहिली कादंबरी आपल्या कादंबरी यमुना पर्यटनचे लेखक कोण होते बाबा पद्मानंदजी बघा सत्यशोधक हा शब्द फुले यांनी बाबा पद्मानजी या ख्रिस्ती विचारवंताकडून घेतला होता ब्रीद वाक्य काय होतं बघा सत्यशोधक समाजाचं सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी काय होतं सर्वसाक्षी जगतपती त्याला नको मध्यस्थी बघा आता या सत्यशोधक समाजाचं उद्दिष्ट काय होतं आपल्याला इथं प्रश्न येऊ शकतो उद्दिष्ट समाजातील अज्ञान दोन करून परिवर्तन घडवून आणणे ह्या मुख्य उद्दिष्ट होतं पुढं ब्राह्मणवादी व्यवस्थेला विरोध होता बघा लक्षात ठेवा विरोधात होती यामुळे फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक म्हणलं लक्षात ठेवा व्यक्तीचा द्वेष नाही विचारधारेला के द्वेष केलाय सत्यशोधक समाजाने ब्राह्मणोत्तर पुरोहित वर्ग निर्माण केला अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजपतीने पहिला विवाह संपन्न झाला सीताराम अलहट व राधाबाई निमकर यांचा विवाह या परंतु यामुळे ब्राह्मणांची दीक्षा दक्षिणा बुडवल्यामुळे त्यांना बघा खटला सामोर केला खटला दाखल केला होता अठराशे त्र्याहत्तर ब्राह्मणाशिवाय लग्न लावता यावे म्हणून फुले यांनी मराठीतून मंगलाष्टिकाची रचना केली होती सत्यशो समाजाच्या तिसऱ्या वार्षिक समारंभाला बघा हकीकत या अहवालाचे प्रकाशन करण्यात आलं समाजाच्या प्रत्येक शाखेमध्ये रविवारी सभा भरून विविध सामाजिक विषयावर चर्चा होत असेल त्याच्या समस्याचं सोल्युशन म्हणजे उपाय याची चर्चा होत असेल पुढं सत्य समाजाचे तत्व काय होते हा एवढाच पॉईंट ओव्हरलुक करून घ्या आय एम पी पॉइंट आहे की चोवीस सप्टेंबर अठराशे पंच्याहत्तर ठिकाण पुणे स्थापना बस त्याच्यानंतर महत्वाचं हे तत्व ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निराकार व निर्गुण आहे ईश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थांची गरज नसते कोणतीही व्यक्ती ही, ही जातीने नव्हे तर त्यांच्या गुणाने म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे बाय म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला हे महत्त्वाचं नाही तर तुमचं कर्म किंवा आपले जे गुण आहे याला महत्व सत्य समाजचे मुखपत्र असलेल्या दीनबंधू या पॉईंट आय एम पी करा संपादक कृष्णराव भालेकर या वर्तमानपत्रातून नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगाराच्या काम प्रश्नाला काम वाचा फोडली होती कामगाराची समस्या मांडणार बहुधा हे भारतातील पहिलं वर्तमानपत्र होतं प्रश्न तीन येऊ शकायचं सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं संपादक कोणतं कृष्णराव भालेकर कामगाराच्या प्रश्नाची वाचा कोणत्या वर्तमान फोडली दीनबंधू कोणी फोडली नारायण मेघाजी लोखंडे मित्रांनो यानंतर जेव्हा कृष्णराव भालेकर यांच्यानंतर दीनबंधूचे संपादक नारायण मेघाजी लोखंडे परंतु हे नंतर यांनी मुंबईहून हे प्रकाशित केलं होतं पुढं नारायण मेघाजी लोकन यांच्या कार्यातून मुंबईतील कामगारांमध्ये चळवळीचा प्रसार झाला काम व कामगारांकडून त्यांच्या मूळ गावी सत्यशो समाजाचे विचार पोहोचवले व्यंकोबा काळेराव या ग्रस्ताने बाराशे रुपये खर्च करून सत्यशो समाजाला छापखाना विकत घेऊन दिला होता सत्यशोधक समाजाच्या अनुयायन दिनबंधू बडोदा वत्सल्य राघव भूषण शेतकऱ्याचा कैवारे दिनमित्र यासारख्या वृत्तपत्र मासिक चालवले होते दीनमित्र या वृत्तपत्रातून विदर्भ व दख्खन या भागातील सत्यशोव समाजाचा प्रचार झाला या वर्तमाची तरवडी येथून प्रकाशित होत होते आता महत्व म्हणजे बघा सत्यस्व समाजाच्या विचारांना प्रसिद्ध देणारी काही महत्वाचे वृत्तपत्र होते आपला हा प्रश्न येऊ शकतो सत्यस्व समाज संबंधित वृत्तपत्र दीनबंधू मुख मुख्य वृत्तपत्र होतं त्यानंतर दीनमित्र गणपतराव पाटलांचं होतं ज्ञानोदय सत्य दीपिका बाबा पद्मानंदजी ज्ञान प्रकाश कृष्णाजी रानडे याला आय एम पी करा एकदा ओरलूक करून घ्या पुढं साहित्य बड़ सवाल प्रकाशित तृतीय रत्न बघा यानंतर बघा शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असा संदेश तृतीयरत्न या नाटकातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला होता ब्राह्मणांची कसब हे कुणबी मांग महारी माळी इत्यादींना समर्पित यातून ब्राह्मणाकडून सामान्य व अज्ञान लोकांच्या कशा प्रका, लोकांची कशा प्रकार शोषण होते याचा म्हणजे उल्लेख कुठे याचा दाखला कुठं आहे ब्राह्मणांची कसं या पुस्तकात गुलामगिरी अमेरिकेतील निगरोंची गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या सज्जन अमेरिकन लोकांना समर्पित हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो एक्झामला गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकेतील निगरोंची गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या सज्जन अमेरिकेतील लोकांना महात्मा जुरा फुले यांनी कोणतं पुस्तक समर्पित केलं होतं गुलामगिरी या ग्रंथात म्हटलं होतं की ब्राह्मण लोक तुम्हाला लुटून खात आहेत हे माझ्या शूद्र बांधवांना सांगण्याच्या हेतूने मी हे पुस्तक बघा हे मी हा पुस्तक किंवा हे पुस्तक लक्षात ठेवा ग्रंथ लिहिला आहे याच वर्षी अस्पर्श निवारणाचा जाहीरनामा काढला शूद्र पूर्वी क्षेत्रीय होते निर्वाळा या ग्रंथात काढण्यात आला पुढे आंबेडकरांनी लिहिलेल्या हु वेर शुद्र या ग्रंथ हेच मत मांडलेला आहे शेतकऱ्यांचा आसूड हा शिक्षणाचं महत्व सांगणारा अठराशे त्र्याऐंशी ग्रंथ आहे मित्रांनो एवढं हे वाक्य पाठ करा कोणत्या पुस्तकामध्ये विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले गती वित्त वित विना खसले इतका अनर्थ एका अविद्येने केला किंवा अविद्येने केले हे वाक्य लक्षात ठेवा शेतकऱ्यांचा असूड या काय ग्रंथामधला आहे शिक्षणाचं महत्व सांगणार आहे म्हणून अठराशे ब्याऐंशी ला जेव्हा हंटर कमिशन समोर साक्ष दिली तेव्हा पहिलाच पॉइंट होता बारा वर्षापर्यंत शिक्षण सक्तीचं व मोफत करावं यानंतर पुढचा ग्रंथ इशारा बघा सत्सार एक म्हणजे हिंदू समाजाची मानसिक गुलाम तथा शूद्रांची दैन्य अवस्था सत्सार एक आणि सत्सार दोन सार्वजनिक या करा सार्वजनिक सद्धर्म हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला होता परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हयात तो प्रकाशित झाला नाही नंतर तो प्रकाशित करण्यात आला विश्व कुटुंबवादाचा जाहीरनामा म्हटला बघा काय सार्वजनिक पुस्तक लिहिताना त्यांना पक्षघात हा होऊन उजवा हात निकामी झाल्यामुळे डावा हाताने त्यांनी ग्रंथ देऊन पूर्ण केला मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो त्यांच्यावर उपचार कोणत्या डॉक्टरांनी केला डॉक्टर विश्राम रामजी घोले मित्रांनो त्यांचं सहकार्य त्यांच्या सामाजिक शिक्षण संस्थेमध्ये पण होतो डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचं विठ्ठल रामजी शिंदे यांनी बघा या पुस्तकात शतशक समाजाचा बायबल असे म्हटलेलं कशाला सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकाला काय म्हटलेलं आहे सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकाला अं समाजाचा बायबल हे विठ्ठलराम शिंदे यांनी म्हटलेलं आहे फ्रेंच व अमेरिकन राज्यक्रांतीने प्रभावित होऊन स्वातंत्र्य समता बंधुता या आधारावर समाज रचनेविषयी विवेचन केले आहे पुराण कथाची मीमांसा या ग्रंथात आर्य हे इराणचे होते भारत देश जिंकून त्यांनी शूद्रांना गुलामगिरी ढकलले असे त्यांनी मत मांडलेलं आहे पुढचा अश्व अस्पर्श्यांची कैफियत दारूच्या दुकानाची संख्या वाढवण्याच्या विरोधात सरकारला अनेक पत्र लिहिले यासाठी ज्ञानप्रकाश या, या वर्तमानपत्रावर त्यांनी प्रश्न बघा म्हणजे त्यांच्या कार्याची महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची ज्ञानप्रकाश हे जे कृष्णाराजी भाडे यांचं वर्तपत्र होतं याच्यामध्ये त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं होतं आठ वर्षाखालील मुलींना कामावर न ठेवण्याचे सरकारला निवेदन दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पोवाड्याची रचना केली होती यामध्ये स्वतःला बघा स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण हा प्रश्न येऊ शकतो महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुळवाडी भूषण असा केला आहे ग्रँड डप यांच्या हिस्ट्री ऑफ द मराठा या मराठाच या ग्रंथा आधार घेऊन या पोळ्याची रचना केली होती संदर्भित राज्यपालांना त्यांनी पत्र लिहिले मामा प्रमोदन ग्राम जोशी या संदर्भात त्यांनी पत्र लिहिले होते तुकाराम तात्या पटोळे यांच्या जातीभेद विवेकसार या ग्रंथाचं फुले यांच्या हस्ते प्रकाशन झालं होतं जाते भेद वेगसार हा ग्रंथ तुकाराम तात्या पडवळे यांचा होता यानंतर बघा त्यांचं चरित्र एकोणीसशे सत्तावीसला पहिलं मराठी चरित्र ग्रंथ पंढरनाथ पाटले यांनी लिहिला होता मित्रांनो आणखीन बेसिक बघा लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचं स आढावा घेतल्यानंतर एकोणीसशे शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये अनेक चळवळी सुरू झाल्या उदाहरणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराच्या त्यांच्या कार्याच्या प्रभावामुळे दलित दलित उद्धार चळवळ शिवराम कांबळे गणपतराव फलगावकर कामगार चळवळ कृष्णराव भालेकर नारायण मेघाजी लोखंडे ब्राह्मणोत्तर चळवळ केशवराव जेदे नारायणराव रक्षातेवा जवळकर अं हे महत्वाचे काय झाले चळवळी सुरू झाल्या दक्षिणा फंड श्रावण महिन्यात ब्राह्मणांना दक्षिणा देण्याची पद्धत पुण्यात प्रचलित होती ब्राह्मणांना खुश ठेवण्यासाठी पेशवा यांच्या ही पद्धत ब्रिटिशांनी सुरू केली होती अठराशे एकोणपन्नास साली काही सुधारणावादी ब्राह्मणांनी लोकहितवाद्यांच्या हा फंड बंद करण्याचा अर्ज ब्रिटिशांना केला मात्र सनातनी ब्राह्मणांनी याला काढून विरोध केला सुधारणावादी ब्राह्मणांच्या गटाने या अर्जाची जबाबदारी घेण्याची विनंती फुले यांनी केली बघा फुले यांना केली फुले यांनी ही विनंती स्वीकारली होती तसेच सुधारणावादी ब्राह्मण गटाला संरक्षण दिले पुढे दक्षिणा फंड सरकारने बंद केला होता मित्रांनो लक्षात ठेवा महत्वाचं स्वतःच्या घरात बघा स्वतःच्या घरात एकतर बालहत्या प्रतिबंधक सुरू केलं त्याचप्रमाणे अठराशे अडुसष्ट साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला होता हा प्रश्न येऊ शकतो अठराशे पंच्याहत्तर ला जेव्हा भारतामध्ये मुंबई या ठिकाणी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती त्यांचा बघा लक्षात ठेवा त्यांचा जो नारा होता वेदाकडे चला स्वामी सरस्वती यांचा वेदाकडे चला या विचाराशी पूर्णपणे असमत असूनही राणे आणि दयानंद स्वामी सरस्वती यांचा पुन्हा सत्कार ठेवला होता मिरवणूक काढली होती या सहभागी होऊन महात्मा ज्योति फुले यांनी संरक्षण पुरलं होतं महत्वाचं पुढं सावकारी पद्धती विरुद्ध पुणे अहमदनगर जिल्ह्यात दखनच्या बंडास त्यांनी समर्थन दिलं होतं हा जो कालखंड आहे अठराशे पंच्याहत्तर ते एकोणऐंशी एकोणऐंशीचा डेक्कन अॅग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट होता बरोबर आहे या ज्याला आपण खतपुडीचा बंड म्हणतो समर्थन दिले होते अठराशे शहात्तर ते ब्याऐंशी काळात फुले यांनी बघा काही काळ पुणे नगरपालिके सदस्य होते तत्कालीन लॉर्ड लिटन पुणे येथे येणार असल्यामुळे शहरात सुशोभीकरणाचा प्रस्ताव नगरपालिकेने मांडण्यात आला या प्रस्तावाला विरोध करणारे महात्मा फुले एकमेव सदस्य होते अठराशे सत्याहत्तर फुलेंच्या प्रेरणेने कृष्णा भालेकरांनी दिन दुबळ्यांच्या दुःखाला वाचा फोडणारे दिनबंधू हे वर्तमानपत्र सुरू केलं यानंतर याचं व्यवस्थापन नारायण मेघाजी लोखंडे यांनी सांभाळलं होतं अठराशे पंच्याऐंशीला ला मराठी ग्रंथकार साहित्य संमेलना उपस्थित नकारलं होतं जेऊर तालुक्यात शेतकऱ्यांचे पहिलं असहकार आंदोलन घडून आलं होतं करबंदी संबंधी हा पण प्रश्न येऊ शकतो जेऊर यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर हे प्रमुख टीकाकार त्यांनी बघायला लक्षात ठेवा त्यांनी फुलेंना शूद्र जगदगुरु शूद्र धर्म संस्थापक अशा पदव्या दिल्या विष्णूशास्त्री चिपळूणकर मृत्यू विषय असताना फुले त्यांची यासाठी डॉक्टर घोले यांना पाठल होते म्हणजे जेव्हा विष्णूशास्त्री चिपळूणकर आजारी होते तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॉक्टर लक्षात ठेवा विश्राम घोले यांना त्यांच्या उपचारासाठी पाठवलं होतं आता विचार महत्वाचे आहेत स्त्रियांना मानवी हक्काची जाणीव होऊ नये या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यांना विद्या शिकवण्याची मनाई केली असं त्यांनी मत मांडलं ईश्वराच्या प्रयत्न प्रे म्हणजे प्रार्थनेसाठी मध्यस्थांची गरज नाही म्हणजे बघा सत्यशुध समाज तत्वच आहे म्हणजे ईश्वराच्या प्रार्थनेसाठी मध्यस्थांची गरज नाही शेतकरी व दलितांना दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण ज्योतिबा फुले यांनी ज्योतीने ज्योती लावा एकतरी निरक्षर साक्षर करा इंग्रजांचे राज्य संपले असते तर पेशवाई परत आली असती यामुळे अठराशे सत्तावन्नच्या उठाव फसल्याचा आनंद ब्रिटिश राजवटीचा काळ हा समाज सुधारण्यासाठी अतिशय पोषक असल्याचं चा मत त्यांनी मांडलं मित्रांनो लक्षात ठेवा हे आजच्या लेक्चरमधलं हे बेसिक आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं जेवढं काही महत्वाचं होतं आपण तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर बघा बे आपल्याला एक्झामला जेवढं मला असं वाटत होतं की अठराशे त्रेसष्ट बालहत्या प्रतिबंधक सत्यशोधक हंटर कमिशन समोर अठराशे ब्याऐंशी जे साक्ष ही त्याचप्रमाणे स्वतःच्या ग्रहांमधला सुरू केलेला म्हणजे पाण्याचा हौद तसंच अठराशे अठ्ठ्याऐंशी पहिली मुलींची शाळा हे ह्या याच्यावर टी सी एस अंतर्गत आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत एक दोन गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड याच्यावर पण प्रश्न आले आहेत जेवढं काही महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर अपेक्षित असणारे प्रश्न होते आणि मागे आलेले प्रश्न या दोन्हीचा लेक्चरमध्ये मी ताळमेळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढे कंटिन्यू करूया दुसरं व्यक्तिमत्व महर्षी धोंडू याला आय एम पी करा या व्यक्तिमत्वाला आपण यांच्यावर पण नक्कीच लक्षात ठेवा एक्सपेक्ट एक्सपेक्टेड सी क्यू आपल्याला प्रश्न येऊ शकतो उदाहरणामध्ये बघा त्यांचं जे काही महिला विद्यापीठासंबंधीचं कार्य महिलांच्या शिक्षणासंबंधीचं कार्य आहे त्यांच्यावर नक्कीच प्रश्न आपल्याला येऊ शकतो आणि प्रश्न आलेले पण आहेत चला महर्षी धोंडू केशव कर्बे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न शेरवली रत्नागर या ठिकाणी जन्म आणि नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट पुणे या ठिकाणी त्यांचा मृत्यू जवळपास एकशे दोन वर्ष बघा का लक्षात ठेवा काय एकशे दोन काय एकशे चार होते एकशे दोन एकशे चार जवळपास शंभर प्लस आयुष्य त्यांना लाभलं होतं महर्षी धोंडू केशव कर्बे यांना ठीक आहे यानंतर या व्यक्तिमत्वाचं बघा राधाभाई यांच्याशी विवाह झाला होता अठराशे त्र्याहत्तरला लाल हायस्कूल मुंबई येथे शिक्षकांची त्यांनी नोकरी स्वीकारली होती सहावीची परीक्षा कुंभारली घाटातून तीन दिवस पायी प्रवास करून बघा लक्षात ठेवा सातारा गाठलं होतं काय सातारा गाठलं होतं मित्रांनो खूप खडतर आयुष्य त्यांना म्हणजे खूप खडतर जीवन जगावं लागलं होतं आपल्याला पुढं मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून गणित विषयाचे ते बी ए पदवी मिळवली टिळकांनी फर्गुशन कॉलेजचा राजीनामा दिल्यानंतर गोखले गोखले यांनी कर्वे यांना गणिताचा प्राध्यापक म्हणून फर्गुशन कॉलेजची लक्षात ठेवा काय अपॉइंटमेंट केली होती मित्रांनो फर्गुशन कॉलेजची स्थापना ही अठराशे पंच्याऐंशीची आहे कधी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत फर्गुशन कॉलेजची स्थापना लक्षात ठेवा आपला हा प्रश्न येऊ शकतो फर्गुशन कॉलेज फर्गुशन कॉलेजवर नक्कीच प्रश्न येईल चला यानंतर डेक्कन सोसायटीच्या आजीवन सदस्य त्यांना बहाल करण्यात आलं होतं या संस्थेत स्टुडंट फंड ही योजना त्यांनी राबवली होती पुढचा महत्वाचा पॉईंट अठराशे त्र्याण्णवला रामाबाई यांच्या शारदा सदन मधील विधवा गोदूबाई यांच्याशी दुसरा विवाह केला व हो, त्यांचं नाव आनंदीबाई असं ठेवलं म्हणून आनंदीबाई हा प्रश्न आलाय बघा आनंदीबाई कर्वे किंवा बाया कर्वे लक्षात ठेवा हे आपल्याला प्रश्न नक्कीच एक्झामला टी सी एस ने विचारला प्रश्न आहे आनंदीबाई कर्वे यांच्यावर प्रश्न आलेला आहे दुसरा विवाह होत्या त्या कोणत्या आश्रमातील होत्या तर लक्षात ठेवा शारदा सदन मधील त्या विधवा गोदूबाई यांचा दुसरा विवाह केला विद्वेषी विवाह केल्याने मुरुड तालुका लक्षात ठेवा जिल्हा रत्नागिरी या गावाने त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घातला आगरकर ही विवाहाला उपस्थित लक्षात ठेवा हा प्रश्न येऊ शकतो या विवाहाला कोण उपस्थित होत पुढं त्यांचं हे इथं प्रश्न आपल्याला टी सी एस अंतर्गत अपेक्षित आहे कोणता बघा प्रश्न त्यांचं संस्थात्मक कार्य मित्रांनो ही जी एवढी स्लाइड आहे याला ओव्हरलुक करून घ्या आय एम पी प्रश्न येऊ शकतो इथं अठराशे ला विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना केली विधवा मेळा मेळावे भरविले अनाथ बालिकाश्रम ह्याला आय एम पी करा हे दोन्ही पण पॉइंट अनाथ बालिकाश्रम पुणे येथे स्थापन केलं मात्र प्लेगच्या साथीमुळे या संस्थेला सदाशिव पेठेतून हिंगणे येथे हरण्यात आलं राव बहादूर गणेश गोविंद गोखले या यांनी या बालिकाश्रमासाठी सहा एकर जमीन व सातशे पन्नास रुपयाची आर्थिक मदत केली होती या अनाथ बालिका आश्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण गोपाळ भांडारकर मित्रांनो लक्षात ठेवा हा पॉइंट महत्वाचा आहे एकोणीसशे ला हिंगणे पुणे येथे महिला विद्यालयाची सुरुवात केली पुढं एकोणीसशे कर्म मठ या संस्था संस्था ही स्थापन केली या संस्थेची शपथ बघा माझे स्वतःचे जे काही आहे त्यावर सर्व हक्क मी सोडून देत आहे मी या मठाचा सेवक असून झालो असून मी व माझ्या कुटुंबासाठी मठाने केलेले तरतूद मला मान्य शपथ घेतली होती पुढं अनाथ बालिकाश्रम निष्काम मठ हे एकोणीसशे आठ ला स्थापन झालं होतं बघा अनाथ बालिकाश्रम अठराशे शहाण्णव ला निष्काम कर्म मठ एकोणीसशे आठ ला आणि महिला विद्यालय आपला प्रश्न येऊ शकतात प्रश्न नक्की येऊ शकतात महिला विद्यालय एकोणीशे सात म्हणजे एकोणीसशे च महिला विद्यालय एकोणीसशे आठ च काय निष्काम कर्म मठ आणि हे अठराशे शहाण्णव तो अनाथ बालिकाश्रम या तिन्ही जी संस्था एकीकरण करून महिला आश्रमाची स्थापना एकोणीसशे पंधराला मित्रांनो हा प्रश्न एम पी सीने विचारलेला आहे आपल्याला पण इथं जोडायला वाला वर्ष आणि आश्रम किंवा ते संस्था येऊ शकतात म्हणजे बालिका अनाथ बालिका आश्रम हे अठराशे शहाण्णव निष्काम कर्मट एकोणीसशे आठ आणि महिला विद्यालय एकोणीसशे सात या तिन्ही संस्था मर्ज करून एकत्रीकरण करून महिला आश्रमाची स्थापना एकोणीसशे पंधराला केली यावर्षी त्यांना राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अध्यक्ष पण भूषण लक्षात ठेवा भूषवलो त्यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषद काय राष्ट्रीय सामाजिक परिषद मित्रांनो ही राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली होती राष्ट्रीय सामाजिक प्रश्न म्हणजे परिषद ही सामाजिक विषयावर ज्या ज्या ठिकाणी अधिवेशन होत त्या त्या ठिकाणी राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या सुरुवातीला अधिवेशन होत अस महत्वाचं एकोणीसशे सोळा ला जापानच्या ट्रिपल त्रि, स्टार द्या येऊ शकतो प्रश्न जापानच्या महिला विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन पुणे या ठिकाणी महिला विद्यापीठाची स्थापना केली या विद्यापीठाचं मूळ नाव महाराष्ट्र वुमेन युनिव्हर्सिटी असं होतं बघा अं यानंतरचे पहिले कुलगुरु रामकृष्ण गोपाळ भांडारकर येथे मातृभाषेतून शिक्षण दिले जात प्रपंचशास्त्र आरोग्यशास्त्र पाककला चित्रकला गायनकला या विषयाचं शिक्षण दिलं जात होतं यानंतर मित्रांनो आपल्यासाठी माहिती राहू द्या एस एन डी टी हे नाव कसं पडलं तर श्रीमती नाथाबाई दामोदर टाकरेशी लक्षात ठेवा एस एन डी टी श्रीमती नाथाबाई दामोदर टाकरशी मग लक्षात ठेवा या ठाकरशी फॅमिलीनं विद्यापीठासाठी देणगी दिली म्हणून महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचं नामांतरण श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरेशी असं करण्यात आलं पुढं अध्यापक विद्यालय हे एकोणीसशे सतराला सुरू करण्यात आलं एकोणीसशे अठराला पुणे या ठिकाणी कन्या शाळेची स्थापना बघा एकोणीसशे वीसला विठ्ठलदास ठाकरे यांच्याकडून विद्यापीठास बावन्न हजार पाचशे रुपयाची मदत मिळाल्याने बघा आश्वासन मिळाल्यानं विद्यापीठाचं नामांतर श्रीमती नाताबाई ठाकरे करण्यात आलं एकोणीसशे बत्तीसमध्ये ठाकरे सोबत वाद झाल्याने विद्यापीठाचं कार्य कार्यालय मुंबई येथे हरवण्यात आलं एकोणीसशे पस्तीसला महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना हा प्रश्न येऊ शकतो समता संघ हा पण पाठ करा ग्राम प्राथमिक शिक्षण आणि एकोणीसश्वेचाळीसचं समता संघ संस्था स्थापन केली या सोसायटीतून टू प्रमोट ह्युमन इक्विलिटी ब्रिटेन या संस्थेकडून प्रेरणा मिळाली मानवी समता ह्या या समता संघाचं काय होतं मुखपत्र होतं बाल मनोहर मंदिर सातारा हे एकोणीस साठ ला स्थापन था केलं मित्रांनो कर्वे यांनी मानवी समता हे मासिक चालवलं आत्मचरित आत्मवृत हे त्यांचं आत्मचर लुकिंग बॅक काय एकोणीसशे छत्तीसला प्रकाशित करण्यात येतो अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार आचार्य आत्रे यांचं त्यांच्याविषयी मत होतं महर्षी कर्वे यांनी विविध विद्यापीठाकडून त्यांना मिळालेल्या पदव्या याच्यावर एम पी खूप दोन ते तीन वेळा प्रश्न विचारला आहे कोणत्या विद्यापीठाकडून कोणती पदवी मिळाली डीट पदवी बी एच ओ लक्षात ठेवा बनारस हिंदू युनिव्हर्सिटी एकोणीसशे पंधराचं ही लक्षात ठेवा हे लक्षात काय बी एच यू याच्यावर प्रश्न आला होता आपल्याला म्हणजे बी एच यू कडून बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आपण म आज लक्षात ठेवा मदन मोहन मालवीय यांचं या विद्यापीठाने योगदान होतं पुढं एकोणीसशे एकावन्नला पुणे विद्यापीठाकडून डीट महिला विद्यापीठाकडून एकोणीशे चौपन्नला डीट मुंबई विद्यापीठ एल एल डी एकोणीसशे पंचावन्नला भारत सरकारकडून पद्मभूषण आणि भारताचे सर्वोच्च सन्मान वयाच्या शंभराव्या वर्षी एकोणीसशे अठ्ठावन्नला भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि हा पुरस्कार मिळाला ते पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती होतं व्यक्तिमत्व होते शंभर वर्ष पूर्ण झाले ते अठराशे अठ्ठावन्नचा त्यांचा जन्म होता आणि शंभरा वर्षी एकोणीसशे अठ्ठावन्नला स्वातंत्र्य होत नंतर भारतातील पहिला ठेवा कोणता पहिला सर्वोच्च सन्मान कोणता भारतरत्न हा महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते तर अं <coughs> केशव कर्वे यांना मिळाला होता त्यांना आयुष्य बघा लक्षात ठेवा एकशे चार वर्ष जवळपास म्हणजे अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे बासष्ट लाभलं होतं जनतेकडून हा प्रश्न येऊ शकतो जनतेकडून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महर्षी ही पदवी त्यांना देण्यात आली होती मित्रांनो पुढचं व्यक्तिमत्व त्यांच्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो सगळ्यात महान व्यक्तिमत्व राजेश्री शाहू महाराज प्रश्न नक्की येऊ शकतो कागल कोल्हापूर सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला ला सहा मे एकोणीसशे बावीस पन्हाळा लॉज मुंबई बघा यशवंत जयसिंगराव घाडगे हे त्यांचं मूळ नाव होतं सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी दत्तक विधान झाले त्यास मुंबईच्या गव्हर्नर फरगुशनकडून मान्यता मिळाली शाहू महाराजांनी श्रीमंत आनंदीबाई साहेब यांना बघा लक्षात ठेवा श्रीमंत श्रीमती आनंदीबाई साहेब यांनी दत्तक घेतले होते अठराशे पंच्याऐंशी एकोणनव्वद राजकुमार कॉलेज राजकोट येथे त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं फिट जिराल्ट कृष्णाजी गोखले हरिपंत गोखले हे महाराजांचे शिक्षक होते महाराजांचे शिक्षण प्रिन्सिप प्रिन्सिपल मॅकनॉट यांच्या मार्गदर्शनाखाली झालं ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे हस्ते भूमिपूजन संपन्न झालं लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते या नवीन रेल्वे मार्गाचं उद्घाटन झालं होतं मित्रांनो हा प्रकरण इतिहासामधलं थोडं कॉन्ट्रोवर्शिल याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो बघा अठराशे न्यानव साली कार्तिक प्रसंगी शाहू महाराज क्षत्रिय नसून शुद्र असल्याचं राजपुरोत्यांचं वेदयुक्त मंत्राऐवजी प्रवणयुक्त मंत्र म्हटले आता हे प्रकरण पुढं पेटलं काय बघा वेदयुक्त मंत्र का म्हटलेले आहेत तर प्रौणयुक्त मंत्र या नंतर काय शाहू महाराज शूद्र असल्याने असं कारण दिलं गेलं क्षेत्रिय नाहीत हे प्रकरण पुढं न्यायालयामध्ये गेलं आणि खटल्याचा निकाल महाराजांच्या बाजूला लागला शाहू महाराज यांनी वेदयुक्त मंत्राचा अधिकार आहे असा निवाडा न्यायालयाने दिला होता यानंतर पुढं एकोणीसशे एक साली महाराजांनी नारायण भट शेवकरी यांच्याकडून वैद्युक्त मंत्राचं श्रवण करून घेतलं वैद्युक्त प्रकरणाच्या काळात लोकमान्य केशरूतून तर प्राध्यापक विजापूर यांनी ग्रंथमाला या पत्रातून टीका केली होती हा प्रश्न येऊ शकतो याने बघा लक्षात ठेवा या टीकेने व्यतीत होऊन महाराजांनी समर्थ हे वृत्तपत्राचं म्हणजे लक्षात ठेवा काय अनुदान बंद केलं होतं मित्रांनो अनुदान हा शब्दाला छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रातील लक्षात ठेवा भारतातील अनेक वृत्तपत्रांना अनुदान दिलं होतं याच्यावर एम पी सीने प्रश्न विचारलेला आहे हां टी सी एसनं पण विचारलेला आहे खालीलपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी अनुदान दिलं होतं हा प्रश्न आपल्याला पण अपेक्षित आहे इतर वृत्तपत्राला कोणते अनुदान मिळालं हा प्रश्न येऊ शकतो चला आपण बघूया एक एक करून अठराशे नव्वद ते चौऱ्याण्णव धारवाड ते इंग्रजी राज्यकारभार व जगाचा इतिहास या विषयावर शिक्षण घेतले स्टुअर्ट फिजर रघुनाथराव सबनीश महाराजांचे गुरु होते पुढे फ्रिजर यांनी महाराजांना गार्डियन म्हणून नियुक्त करण्यात आले होते महाराजांचे गार्डियन एक एप्रिल अठराशे एक्क्याण्णव बडोदा गुणाजीराव खानविलकर यांच्या अकरा वर्षी कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला महाराजांचे आपत्ते राधाबाई भाऊसाहेब राजाराम शिवाजी कुंभोच्या डोंगरात रानडुकर शिकार करत असताना शिवाजी या त्यांच्या मुलांचा मृत्यू झाला दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव तारीख पाटक्रा विसाव्या वर्षी लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते राजरोहण संपन्न झाला या समारंभात डेकर सोसायटी तर्फे गोखले अगरकर भांडारा उपस्थित दि, होते यावेळी महाराजांचे अभिचंदन करण्यासाठी टिळकांनी केसरी क्षेत्री राजकीय कपिलाधिष्ठी कपिलाष्टीचा योग हा लेख लिहिला होता राज अभिषेकाच्या दिवशी बहुजन समाजातून तलाट्यांची भरती करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं अठराशे पंच्याण्णव महाराजांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक बघा कार्य बघूया ज्याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो विक्टोरिया राणीकडून जी सी एस आय म्हणजे ग्रँड कमांडर कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया हा किताब बहाल करण्यात आला महाराजांच्या हस्ते फरूशन कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आलं एकोणीसशे म्हणजे वन नाईन झिरो झिरो शाहून विक्टोरिया राणीकडून महाराजे हे पदवी धारण करण्यात बघा महाराजे पदवी धारण करण्याचा अधिकार प्राप्त झाला या वर्षी विद्यार्थ्यांची राजवाड्यात राहण्याची सोय केली मित्रांनो या वर्षी विद्यार्थ्यांची राजवाड्यात सोय राहण्याची सोय केली आपल्या इथे लक्षात ठेवा आपल्याला रयत शिक्षण संस्थे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील काही काळ शाहू महाराजांच्या राजवाड्यामध्ये लक्षात ठेवा तिथं राहायला होते हा प्रश्न आपल्याला कुठेतरी इंटरलिंकेज करून जातो यानंतर बघा आला पुढं कर्मवीर भाऊराव पाटील भीमराव पाटणकर बाळासाहेब खानविलकर हे विद्यार्थी बघा काही काळ तिथं राहिला होते पुढं एकोणीसशे एकला ताई महाराज प्रकरण बाबा महाराज हे कोल्हापूरच्या महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते लोकमान्य टिळकांनी हे बाबा महाराजांच्या स बघा संपत्तीचे विश्वस्त होते बाबा महाराजांच्या ता मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताई महाराज यांनी दत्तक पुत्र घेण्यावरून ताई महाराज टिळक यांच्यामध्ये मतभेद झाले होते हे प्रकरण शेवटी ब्रिटिश प्रिवी कॉन्सिलकडे गेली तिथे विश्वस्तांच्या सल्ल्यानुसार पुत्र दत्त घ्यावा असा निर्णय ब्रिटिशांनी दिला एकोणीसशे पाच केम्ब्रिज विश्वविद्यालयाकडून शिक्षण व संस्कृत विषयावर डॉक्टर ऑफ लॉ लक्षात ठेवा ही पदवी बहाल करण्यात आली मिस लिटल या ब्रिटिश शिक्षण अधिकारी ब्रिटनला परतल्यावर लक्षात ठेवा फिमेल मिलिटरी ट्रेनिंग स्कूलमधील शिक्षिका रकमाबाई केळवडकर यांची शिक्षण अधिकारी पदावर नियुक्ती केली त्यांच्या शिक्षणासाठी महाराजांची बघा आर्थिक मदत केली होती त्या त्यांचा विधवा त्यांची लक्षात ठेवा त्यांची विधवा सून इंदुमती देवी यांना सर्वांच्या विरोध लक्षात ठेवा विस्त असताना समाजाचा विरोध असताना विरोध धुडकावून सोनतळी कॅम्पवर शिक्षणासाठी पाठवलं होतं आता महाराजांचं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य खूप महत्वाचं आहे तो विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा जो समाज होता हा विस शतकाच्या उत्तरार्धामधला हा समाज न? समाज कसा होता रूढीवादी होता परंपरावादी होता आणि इथं समाजाला काही बदल नको होते परिवर्तन नको होते कारण का समाज हा एक तर पारंपरिक विचारसरणीचा होता तसा शिक्षणाचा इथं प्रभाव नव्हता यानंतर बघा पुढं महत्त्वाचं हा प्रश्न इथे येऊ शकतो आपला एकोणीसशे एकोणीस ला एम आयएमपी करा अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराजांनी भूसळ होतं कानपूर येथे कुर्मी समाजाकडून शाहू महाराजांना राजश्री ही पदवी बहाल करण्यात आली आयएमपी करा काय राजश्री ही पदवी स्वतःच्या घरण्यातील मुलगी लक्षात ठेवा त्यांची चुलत बहीण यांना इंदोरच्या होळकर यांच्या होळकर या धनगर घरण्याची सून बनवली होती सामाजिक परिवर्तन स्वतःपासूनच त्यांनी सुरुवात केलं होतं त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव ला राज्याचं भूगर्भशास्त्री म्हणजे स्वतःच्या आपल्या कोल्हापूर संस्थामधील राज्याचं काय केलं भूगर्भ संरक्षण करून घेतलं होतं शे बघा शेवगाव येथे काताचा कारखाना सुरू केला मोतीबाग तालीम स्थापन केली राधानगरी वूड डिस्टिलेशन फॅक्टरीची सुरुवात केली शाहूपुरी व्यापारपेठेची स्थापना केली कोल्हापुरात गुळाची बाजारपेठ उभारली अठराशे शहाण्णवला अहिल्याबाई साहेब यांच्या सन्मानात रुग्णालय सुरू केलं गोवध बंदी कायदा एकोणीसशे एक ला पास केला मागासवर्गीय संस्थानाच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं आय एम पी करा एकोणीसशे दोन ला हा पॉइंट आय एम पी करा मागासवर्ग्यासाठी स्वतःच्या संस्थानामध्ये शासकीय नोकऱ्यामध्ये फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन शहमार्जन दिलं होतं किंग एडवर्ड मोमेडेन लक्षात ठेवा मोहोमेडन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेची स्थापना केली होती सॅव स्पिनिंग अँड विविंग मिल कोल्हापूरची सुरुवात केली सहकाराद्वार कापड गिरणी ही एकोणीस सातला स्थापन केली मल्लविद्येसाठी कुस्त्याचं मैदान उभारलं हो मल्लांना गजा देण्याची प्रथा शाहू महाराजांनी सुरुवात केली होती आपण जेव्हा महाराष्ट्र केसरी लक्षात ठेवा पाहतो तेव्हा जे हातामध्ये गजा असतो ही सगळ्यात पूर्वी शाहू महाराजांनी ही प्रथा सुरू केली होती दाजीपूरजवळ भोगवती नदीवर लक्ष्मीबाई तलाव बांधला हा एम पी करा महादेव डोंगर भास्कर बघा लक्षात ठेवा महादेव डोंगरे भास्करराव जाधव इत्यादींच्या मतीने अस्पर्श मानले गेलेल्या जातीत विद्याप्रसारक मंडळाची सुरुवात केली के होती मंडळ के या संस्थे सुरुवात केली एकोणीसशे अकरा ला शिक्षकांचे होते कोल्हापूर येथे सत्यशोधक समाज शाखा स्थापन केली सत्यशोधक समाज स्थापना हे अठराशे त्र्याहत्तर ला स्थापन झालेला पुणे या ठिकाणी जो समाज होता महात्मा ज्योतिबा फुलेने स्थापन केला होता याची शाखा कोल्हापूर येथे शाहू महाराजांनी सुरू केली होती अध्यक्ष परशुराम गोसर वाडकर भोगवती नदीवर राधानगरी हे धरण शाहू महाराजांनी मानलं होतं पाटील शाळेची स्थापना केली होती कधी एकोणीसशे बाराला नागरी पत पेढीची स्थापना एकोणीसशे तेराला यानंतर फाशी पार जातीच्या लोकांसाठी मोफत घरकुल योजना हो मित्रांनो आपण आज राजीव गांधी आवास योजना इंदिरा आवास योजना जे काही घरकुलाच्या योजना बघतो ह्या अगोदर जवळपास महाराजांनी पन्नास साठ वर्षापूर्वी काय केलं होतं स्वतःच्या संस्थानामध्ये असे आर्थिकदृष्ट्या विकर शिक्षणसाठी घरकुलाची योजना सुरू केली होती धार्मिक विद्येचं प्रशिक्षण देण्यासाठी सत्यशोधक सत्य समाजा त्यांनी बघायला सत्यशोधक समाजाची शाळेची स्थापना केली होती किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना यानंतर पत्रव्यवहार मराठी भाषेत करण्याचा आदेश एकोणीसशे चौदाला आपण आज बघतो प्रत्येक राज्यामध्ये अ राज्यभाषेमध्ये व्यवहार व्हावा असं वारंवार आदेश केला जातात अं बघा त्याचप्रमाणे महाराजांनी संस्थानामध्ये एकोणीस चौदालाच हे काय केलं होतं आदेश काढला होता कोल्हापूर पॅलेस थिएटरची स्थापना डेक्कन रे संस्थेची स्थापना निपाणे येथे एकोणीसशे सोळाला बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देणे या संस्थेचा उद्देश होता पुढं बघा महत्वाचा पॉइंट आहे नरेंद्र मंडळ या बैठकीला महाराजांनी उपस्थित राहिली होती हा जो नरेंद्र मंडळ टॉपिक आहे लक्षात ठेवा याला म्हणायचं भारतामधले जे काही संस्थान आहेत उदाहरणामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला ला जवळ किती पाचशे त्रेसष्ट संस्थान होते पाचशे बासष्ट त्रेसष्ट या सर्वांचं प्रतिनिधी मंडळ म्हणजे नरेंद्र मंडळ काय आणि या बघा या नरेंद्र मंडळाला शहर महाराजांनी उपस्थित लावली होती पुढं महत्त्वाचा बघा एकोणीस सतराला सात ते चौदा वयोगटातील सर्वांसाठी मोफत आय एम पी करा व सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा करण्यात आला त्यानुसार मोफत शिक्षण देणारी पहिली शाळा चिपरी पेटी किंवा चिपरी पेटी या ठिकाणी या ठिकाणी स्थापन केली होती मित्रांनो ह्याला आपण राईट टू एज्युकेशन म्हणूया जे स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे दहाला घटनेतील कलम एकवीस एनुसार आपल्याला बघा सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना काय सक्तीचं शिक्षण जेव्हा लागू केलं हा कायदा शाहू महाराजांनी जवळपास नव्वद एकशे दोन वर्षापूर्वीच संस्थानामध्ये लागू केला होता लक्षात ठेवा अं कधी एकोणीसशे सतराच्या दरम्यान यानंतर विधवा पुनर्विवास कायदेशीर मान्य देण्यात आली खामगाव मराठा परिषदेचे त्यांनी अध्यक्षस्थान बुसवलं गुन्हेगारी जमाती बघा या महाराष्ट्रामध्ये अशा काही जमाती होत्या त्यांना एक पार्श्वभूमी होती विनाकारण कोर्टामध्ये पोलीस कचेरीमध्ये पोलीस ठाण्यामध्ये हजर राहत होतं हे महाराजांनी संस्थानामध्ये बंद केलं होतं एकोणीसशे अठराला आंतरजातीय विवाह कायदेशीर मानण्यात दिली महार वतने रद्द केलं वेटबिगारे कायदेशीर बंदी केली कुलकर्णी वतने रद्द केले यामागे मुकुंदराव पाटील यांची बघा लक्षात ठेवा कुलक मुकुंदराव पाटील यांची लिला अमृत हा ग्रंथाची प्रेरणा होती हा प्रश्न येऊ शकतो लिला अमृताचे लेखक कोण मुकुंदराव पाटील कुलकर्णी यांच्या जागी पगारी तलाट्याची नियुक्ती करण्यात आली बघा कोण कुठं कोल्हापूर संस्थानामध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन केली आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर स्वामी दयानंद सरस्वती जसं सत्य समाज शाखा शाखा कोल्हापूर समाज स्थापन केली होती त्याचप्रमाणे आर्य समाजाची पण शाखा मित्रांनो ह्याच्यावर टी सी एस न प्रश्न विचारला आहे आय एम पीकर ह्या पॉईंटला असाच प्रश्न आणखीने घेऊ शकतो हैदराबाद संस्थानामध्ये आर्य समाजाची शाखा स्थापना शाखा केव्हा स्थापन झाली जसं कोल्हापूर संस्थानामध्ये बघा शाहू महाराज राजे असताना ही स्थापन झाली होती कोणता आर्य समाज आणि समाज ही वर्ष आणि शाखा यानंतर आर्य समाजाच्या शाखेच्या वतीनं कोल्हापूर संस्थानात राजाराम कॉलेज चालवण्यात आले होते त्यांच्यावर जबाबदारी दिली महाराजांनी पुढं ब्राह्मणोत्तर सामाजिक परिषद हुबळी आर्य सामाजिक परिषद भावनगर येथे त्यांनी काही काळ अध्यक्ष स्थान बुसवलं होतं तसेच मुंबई मधील पीपल एज्युकेशन सोसायटीचे ते काय काळ काय होते अध्यक्ष होते कोणतं पीपल एज्युकेशन सोसायटी हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला पीपल एज्युकेशन सोसायटी पुढं एकोणीसशे एकोणीस ला शिक्षकांनी बघा शाळेमध्ये अस्पर्शता पाळू नये म्हणजे अनटचेबिलिटी ही सारख शाळेमध्ये पाळू नये असा आदेश महाराजांनी काढला होता पुढं लष्करी प्रशिक्षणासाठी इन्फंटरी स्कूलची स्थापना केली आय एम पी करा हा पॉईंट एकोणीसशे वीसला ला हा प्रश्न आलेला आहे मानगाव येथील निवारण परिषदेचं आयोजन करण्यात आलं या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते याच्यामध्ये घटस्फोटाचा कायदा संतते नियमनाचा कायदा देवदासी प्रथेला कायद्याने विरोध लक्षात ठेवा कायद्याने बंदी मराठा पुरोहित तयार करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक विद्यालय कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आलं महाराणी लक्ष्मीबाई गर्ल हायस्कूलची स्थापना सदाशिवराव पाटील बेनाडीकर या मराठी व्यक्तीची शास्त्र जगत गुरुपदी निवड करण्यात आली मित्रांनो पुढं रायगड एकोणीसशे एकवीस ला प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते शिवस्मारकाची पाय करण्यात आली कुठं रायगडावर एकोणीसशे बावीस ला अखिल भारतीय अस्पर्श परिषद दिल्लीचे त्यांनी काय काळ अध्यक्षस्थान भूषवलं या परिषदेचे शाहू महाराज अध्यक्ष होते शिवाजी प्रिपेटरी स्कूल पुणे येथे स्थापना करण्यात आली जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली तसंच कोल्हापूरच्या शंकराचार्य पीठावर डॉक्टर कुर्तेकोटी यांची नियुक्ती करण्यात आली यानंतर महत्वाच्या ज्या वृत्तपत्राला आर्थिक शाहू महाराजांनी मदत केली त्याच्यावर आयोग नक्की प्रश्न विचारतील बघा रक्षा ठेवा आतापर्यंत दोन ते तीन वेळा प्रश्न आलाय परत एकदा ओरलूक करून घेऊया विजय मराठा श्रीपतराव श्रीपतराव शिंदे यांचं होतं या वृत्तपत्राला आर्थिक मत केली होती मुक नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागरूक वालचंद्र कोठारी राष्ट्रवीर साप्ताहिक होतं श्यामराव भोसले हे बेळगाव प्रकाशित होत होतं संदेश अच्यत कोलोटकर यांचं होतं साप्ताहिक शिवछत्रपती कीर्तिवान निंबाळकर यांचं होतं दीनमंत्र मुकुंदराव पाटील तरवडी नेवासे या ठिकाण प्रकाशित होतं तरुण मराठा दिनकरराव जोळकर आयएमप या पॉइंटला कैवारी दिनकरराव जोळकर यांचं पुणे या ठिकाणहून जागृती भगवंतराव पाळेकर बडोद्यान प्रकाशित होत होतं संजीवन हे साप्ताहिक दत्त दत, दत्तो दत्तात्रय रणदिवे हे साप्ताहिक होतं डेक्कन रयत वालचंद्र कोठारी इंग्रजी भाषेतलं होतं हे पुण्यातून प्रकाशित होतं हंटर आय एम पी करा खंडेराव बागल यांचं कोल्हापूर प्रकाशित होतं प्रबोधन केशव सीताराम ठाकरे यांचं हे काय होतं वृत्तपत्र होतं मित्रांनो या वृत्तपत्राला परत एकदा उरलूक करून घ्या स्क्रीनशॉट काढा या वृत्तपत्राला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायकावर प्रश्न विचारला असाच प्रश्न विजय मराठा तरुण मराठा कैवारी डेक्कन राहत याच्यावर पण येऊ शकतो कोणत्या वृत्तपत्राला आर्थिक मदत केली होती यानंतर शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी केळुसकरांनी मराठी भाषेतील शिवछत्रपती या ग्रंथाची रचना केली प्रबोधन या वर्तमानपत्रातून बघा लिखाण करत करत असत शाहू महाराज यानंतर पुढं विजय हा ग्रंथ महाराजांनी लिहिला होता सिद्धांत विजय किंवा लक्षात ठेवा पुढं शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक महत्वाचे कायदे राईट टू एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो सक्तीचं प्राथमिक शिक्षण हे एकोणीसशे सतराचा कायदा होता आंतरजातीय आंतरधर्म विवाह मान्यता हे एकोणीसशे एकोणीस स्त्रियांच्या छळवणुकीच्या विरुद्ध प्रतिबंधित कायदा एकोणीसशे एकोणीस घटस्फोट कायदा एकोणीसशे एकोणीस पुन्हा महत्वाचं वस्तीग्रह होतं ज्याच्यावर आपल्याला नक्कीच प्रश्न येतो की शाह महाराजांनी कोणते वसतीगृह स्थापन केले मित्रांनो पुढं महत्वाचं त्यांचं इतक सामाजिक अनटचेबिलिटी संबंधी किंवा अस्पृश्यता पाळवण यासाठीचं हा कार्य हा पॉईंट आला आहे गंगाराम कांबळे यांच्यावर प्रश्न विचारला आहे या अस्पर्श व्यक्तीस कोल्हापूर संस्थानात पर्टिक्युलर कोल्हापूर शहरात सत्यशोधक हॉटेल काढून दिले तसंच केश केशवराव पाटील यास भोजनालय सुरू केले मित्रांनो समाजातील अनटचेबिलिटी अस्पर्शता निस्त बोलून होत नाही तर स्वतः कार्याच्या माध्यमातून शाहू शा, शा, महाराजांनी कार्य केलं होतं या प्रकारे आणखीन एक महत्वाचं गोपाळबाबा अलंगकर यांचं विठाळ विध्वंशन या पुस्तकाचं चा, महाराजांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं होतं आपल्याला ह्या प्रश्न नक्कीच भारतामध्ये स्वातंत्र्य भारत बघा भारत, लक्षात ठेवा स्वातंत्र्यानंतर आपण युपीएस सी म्हणतो युपीएसशी परीक्षा यायची त्याच्या अगोदर आय सी एस परीक्षा होती बघा ही आय सी एस परीक्षेसाठी महाराजांनी शंकर बाळाजी ढवळे यास आय सी एस तर सीताराम तावडे याला उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवले होते म्हणजे संस्थानातील आपल्या काही व्यक्तींना उच्च शिक्षणासाठी त्यांनी लंडनला पण पाठवलेलं होतं यानंतर कृष्णाबाई केवळकर या मुलीला शिक्षणासाठी म्हणजे कोणत्या मेडिकलच्या शिक्षणासाठी परदेशामध्ये आर्थिक मदत पण केली होती आणि पाठवलं होतं यानंतर बघा महाराजांचं महत्त्वाचं आणखीन कार्य आहे बलभीम कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना त्याचप्रमाणे त्यांच्यावर विचारावर बघा ज्या संस्थेचा प्रभाव होता ज्याला आपण थिओसॉफिकल सोसायटी म्हणतो तसंच काय सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाची शाखा पण संस्थानामध्ये सुरू करण्यात आली होती यानंतर महाराजांनी बघा मागासवर्गेसाठी स्वातंत्र्य प्रतिनिधीची मागणी केली होती एकोणीसशे सतराला मित्रांनो आज आपण जे घटनेतील आरक्षण म्हणतो याची जे काही राईट टू एज्युकेशन म्हणतो समाजामधले विकर शिक्षणला प्रमोट करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जगा जगा सरकार तरतूद करतं जे काही योजना आणतं अशा सगळ्या योजना शाहू महाराजांनी स्वातंत्र्याच्या अगोदर संस्थानामध्ये लागू केल्या होत्या यानंतर महाराजांच्याविषयी जे काही उद्गार काढल्या आहेत किंवा महाराजांचं कार्य पाहता त्यांच्याविषयी खूप मोठे उद्गार आहेत एक फक्त प्रश्न आपल्याला नक्की येऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कारण का बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी शाहू महाराजांचे विचार की अशा प्रकारे शाहू महाराज म्हणायचे की दलितांना तुम्हाला तुमचा उद्धार करता मिळालेला आहे अशा प्रकारचं उद्गार काढले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांविषयी बघा शाहू महाराजांच्या सारखा सखा पूर्वी लाभला नव्हता पुढेही लाभेल की नाही याबद्दल आम्हाला शंका आहे मित्रांनो असंच आपलं हे आय एम पी एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचे हे टॉपिक हे सिरीज कंटिन्यू चालू राहील एक काम करा आमचं ॲप्लिकेशन आलं एन पिंटी स्पर्धा परीक्षा हे आप डाउनलोड करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा भेटूया पुन्हा आय एम पी टॉपिक त्याचप्रमाणे पिऊ ऐकूया सिरीजमध्ये धन्यवाद